धान्याचा जिल्हा अशी ओळख असलेल्या गोंदिया जिल्ह्यात दमदार पाऊस पडल्यामुळे शेतकरी हे शेतीच्या कामाकडे वळले आहेत। अनेक शेतकऱ्यांनी पूर्वी धान बीजाची रोपणी केली आहे व पाण्याचे साधन आहे अशा धानबीक हे रोवणीसाठी तयार झालेले आहे आणि अशाच रोवणीच्या कामाकरता मोठ्या प्रमाणामध्ये मजूर लागत असतात। असाच मजूर महिलांना घेऊन जाणारा टाटा एस पलटी होऊन 34 महिला आणि पुरुष जखमी झाल्याची घटना देवरी तालुक्यातील शिलापूर येथे घडली आहे। आज एक जवळपास 10:30 दरम्यान अपघात झालेला आहे। एक पिकअप उलटून त्याच्या जवळपास 35 लोक जखमी झालेले आहेत। त्याच्यापैकी 15 जवळपास रेफर झाले आहेत, बाकी लोकांना किरकोळ जखमी आहेत। तर प्राथमिक उपचार करून त्यांना KTS रुग्णालयात पुढच्या उपचारासाठी पाठवण्यात आले। आज रोवण्याचे दिवस चालू असल्यामुळे पिकअप गाडीमध्ये जवळपास 31 ते 32 मजूर घेऊन रोवण्यासाठी जात असताना डौकी शिलापूरच्या मधामध्ये गाडीवरून नियंत्रण सुटल्यामुळे गाडी बांधीमध्ये पडली आणि त्यामध्ये जवळपास 32 लोकांना, त्यामध्ये महिला आणि पुरुष होते, फार मोठ्या प्रमाणात जखमा झाल्या। जवळपास 14 ते 15 रुग्णांचे हात फ्रॅक्चर झाले आहेत, खांदे फ्रॅक्चर झालेले आहेत, अनेकांना टाके लागलेले आहेत। तर जवळपास 14 पेशंट हे गोंदियाला रेफर होत आहेत। बाकी जे रुग्ण आहेत त्यांनाही मोठी दुखापत आहे, त्यांच्यावर उपचार चालू आहे। समोर अजून उपचारासाठी जर पाठवायचं आहे, डॉक्टरसोबत आमचं बोलणं चालू आहे। यावेळेस आमच्या मदतीला आमची संपूर्ण चमू